विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात वाट कसली बघताय घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404449994 आणि 8200847480 लांबट न लायता सरळ मुद्द्यार येतोय कारण गणपतीची तयारी करूची असल्यान कोणाकच येय नायसा पण तुमका सांगूक तर भया चिपीच्या उद्घाटनाची तारीख फिक्स झाली असा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी ही तारीख जाहीर केल्याने तुम्ही म्हणशात दोघांनी एकदम कशी काय तारीख एकच असा मात्र ठिकाणा आणि जाहीर करूची पद्धत निरनिराळी असा बघ्या स्पेशल रिपोर्ट हो गाववाल्यांनो तुमका बातमी समजली मा कसली काय विचारतात ही जो चिपी विमानतळाची चिपीच्या उद्घाटनाचो मुहूर्त गावलो आ चिपीचा उद्घाटन आता 9 ऑक्टोबराक करूचा फिक्स असा असं म्हणतसत गणपतीच्या टायमाक नवरात्रीतलो उद्घाटनाचो मुहूर्त सांगितल्याने आता कसा झाला चिपीच्या उद्घाटनाचे तारखे आणि राजकारण्यांचे किलेस ह्या आमका काय नेहमीचाच असा ह्या येळे काय यगळा नाय ह्याच्या वरसूनच वातावरण टापला असा श्रेयवादो श्रेयवाद म्हणतात ना तसाच झाला काय झाला ताय सांगतो शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांका भेटून निवेदन दिला 7 ऑक्टोबराक उद्घाटन होताला तर तसे आदेश अधिकाऱ्यांका देऊचे असा ता निवेदन होता 4 तारखेक ही बातमी सगळ्या भर फिरली तर सोमवारी 7 ऑक्टोबराक केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा उद्घाटनाची तारीख घोषित केल्याने त्यांच्यानी सांगला 9 ऑक्टोबराक उद्घाटन होताला ऑक्टोबरच्या 9 ऑक्टोबरला दुपारी 12:30 विमान वाहतूक सुरू होईल मी स्वतः दिल्लीहून ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सोबत मुंबईला जाईल आणि मुंबईवरून विमानाने आम्ही सिंधुदुर्गात जाऊ आणि सिंधुदुर्गात हा कार्यक्रम होईल आणि उद्घाटनात मुख्यमंत्री होय कशा असो टोमणोई मारलो मगे जास्त काय नाही आहे का मुख्यमंत्री पाहिजे म्हणून अरे हे वाहतूक म्हणजे हे मंत्री जे कन्सर्न मंत्री आहेत ते ज्योतिरादित्य शिंदे आहेत त्यामुळे अमुक एक पाहिजे तसं नाही आहे हे झाला आरोप प्रत्यारोप सुरूच झाले दुसऱ्या दिवशीच पुन्हा प्रेस घेऊन खासदार राऊतांनी 9 तारीख फिक्स म्हटली केंद्रीय हवाई मंत्र्यांका केव्हा भेटलो त्याची तारीख आणि आपण पाठपुरावो कसो केलो हेचो पाडोच वाचलो 9 ऑक्टोबर 2021 नवरात्रोत्सवाचा 3रा दिवस आणि त्या दिवशी सकाळी 12:00 टेक ऑफ हे मुंबईवरून घेतलं जाईल आणि इथे साधारण 13:10 उतरेल मी 1:10 सिंधुदुर्ग एअरपोर्टला ते विमान उतरेल आणि पुन्हा 13:35 ह्या विमानाचं टेक ऑफ होईल मुंबई करता आणि केंद्र फक्त लायसन देऊ असता ह्याही सांगू विसराग नाही तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे हा जो सिंधुदुर्ग एअरपोर्ट हा MIDCचा आहे महाराष्ट्राचा एअरपोर्ट आहे आणि पहिला आहे PPP मॉडेलवर ग्रीनफील्ड हा देशातला पहिला एअरपोर्ट हा आपल्या सिंधुदुर्ग एअरपोर्टवर होतो सिंधुदुर्गमध्ये होतोय आणि तो महाराष्ट्र सरकारचा आहे पूर्णपणे केंद्र सरकार हे केवळ लायसन देण्याचं काम करतंय DGCA माध्यमातून सिव्हिल एव्हिएशनच्या डिपार्टमेंटून तर अशी सगळी गाजा असो यांचा काय चालूच राहतला चिपीच्या उद्घाटनाचे आतापर्यंत ढीकभर तारखे जाहीर झाले मात्र ता इमान काय उडागना त्यामुळे इमान उडानेच मगे गायता बघ्या अशीच भावना हैल्या लोकांची झाली असा श्रेय कोणी ता घेऊन दे पण गणपतीच्या कृपेन आणि देवीच्या आशीर्वादान इडापिडा ताळाने आणि चिपीच्या इमानतळावरसून खराच इमान भरारी घेऊन या ह्याच त्या गणपतीकडे मागणा जुईली पांगम सिंधुदुर्ग लाईव्ह सावंतवाडी पहिले अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका